जर यांचं काम एवढं चांगलं असेल तर अशा पद्धतीच्या जाहिराती फारभर ती पण जाहिरात करत असताना त्या जाहिरातीमध्ये जो सर्वे दाखवलेला आहे की नंबर एक एकनाथराव शिंद्यांना मुख्यमंत्री पदाच्या करता लोकांनी कौल दिलेला आहे. खूपच आनंद वाटला की लोकांना चांद्यापासून बांद्यापर्यंत लोकांना एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री पुढं व्हावेत असं वाटायला लागलं. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर पाहिलं त्याच्यामध्ये की इतकी जर लोकांचा पाठिंबा आहे तर तुम्ही मग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काढली. एक वर्ष झालं उद्याच्या 20 तारखेला आज बघा तारीख किती आहे 12-13 म्हणजे या 15-20 दिवसांनी एक वर्ष पूर्ण होईल. सगळे त्या भाग म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेतनं नगरपालिका नगर पंचायत नगर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत त्याच्यामध्ये कुठंतरी सदस्य म्हणून महापौर म्हणून नगराध्यक्ष म्हणून जयंती अध्यक्ष पदाधिकारी सभापती उपसभापती पंचायत समिती असं त्यांना व्हायचंय तरी तुम्ही निवडणुका घेत नाही. मधी मे उन्हाळा होता त्यावेळेस तुम्ही निवडणुका घेऊ शकत होता. आता निवडणुका जाहीर करून पावसाळा संपल्या संपल्या तुम्ही निवडणुका घेऊ शकता परंतु त्यांना निवडणूक घेण्याची भीती वाटते. आणि एकीकडे मात्र जाहिरातीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करायचा आता शिवसेना आमचीच अशा प्रकारचा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीमध्ये मोदी साहेबांचा फोटो टाकला. बरोबर आहे मोदी साहेबांच्यामुळेच हे मुख्यमंत्री झाले. मोदी साहेबांच्या पक्षाचा भाजपचा मोठा पाठिंबा त्यांना मिळाला. स्वतःचाही फोटो टाकला परंतु आदरणीय बाळासाहेबांचा फोटो मात्र सोयीस्कररित्या त्यांनी वगळलेला आहे. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का? तुम्ही एकीकडे जनतेला सांगता की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी सूचना पुढे घेऊन चाललेलो आहे आणि उद्धव ठाकरे साहेब त्या विचारापासून त्यांनी फारकत घेतलेली असं तुम्ही इतके दिवस सांगत होता. राज्याचा विकास आणि लोकांचे प्रश्न यांनी पद्धतशीरपणे बाजूला ठेवले. त्याच्यात जर राज्याच्या संदर्भात काही सांगितलं असत की आम्ही एक वर्षभराच्या काळामध्ये इतकी बेरोजगारी कमी केली इतका त्याच्या संदर्भामध्ये GDP वाढलेला आहे इतका शेतकऱ्यांना मदत आम्ही त्या बाबतीमध्ये पोहोचवलेली आहे इतक्या लाभार्थ्यांना ह्या ह्या योजनेमध्ये अशा प्रकारचा लाभ आम्ही तिथं पोहोचवलेला आहे हे तर प्रश्न बाजूलाच. परंतु मी स्वतः कसा लोकप्रिय याची स्पर्धा सरकारमधल्या महत्वाच्या पदांवरच्या मध्ये चाललेली दिसते. आणि गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं होतं केंद्रात जे मी ऐकलेलं होतं तुम्ही पण पत्रकार मित्रांनी ऐकलं असेल केंद्रात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी अशा पद्धतीची घोषणा भाजपवाले देत होते. आता तीच घोषणा मागे पडली राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे आता ही नवी घोषणा पुढे आलेली आहे. आणि आता भाजपच्या कार्यकर्त्यांना पण ही घोषणा द्यावी लागेल कारण तिथं राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे आता हे भाजप नेत्यांना मान्य आहे का त्याचा देखील खुलासा नेहमी काही झालं की लगेच चंद्रशेखर बावनकुळे खुलासा करत असतात. बावनकुळे साहेब मला पण तुमचा खुलासा ऐकायला आवडेल हा तुमचा पार्टी अंतर्गतचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणा माझे पावती नाक उचायचं काय कारण आहे पण भाऊ मी नाही नाक उच परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातली जाहिरात आहे आणि त्या सरकारमध्ये तुमचा पक्ष आज महत्वाचा संख्या असल्यामुळं तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर त्या ठिकाणी आहे. आणि फडणवीस साहेबांच्या पेक्षा आता शिंद्यांना जनता अनुकूल झालेली आहे असं जाहिरातीत दाखवलेलं आहे. हे भारतीय जनता पक्षाला मान्य आहे का?